डॉक्टर महेंद्र कल्याणकर जिल्हाधिकारी रायगड यांच्या संकल्पनेतून कातकरी उत्थान अभियान व सप्तसूत्री या भव्य कार्यक्रमाचे आयोजन पनवेल मधील वासुदेव बळवंत फडके या नाट्यगृहात 22 मार्च रोजी करण्यात आले होते। या कार्यक्रमात विभागीय आयुक्त विलास पाटील, कोकण विभाग जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर, रायगड अलिबाग उपवन संरक्षक आशिष ठाकरे, पनवेल आयुक्त गणेश देशमुख, महानगरपालिका उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, पनवेल तहसीलदार विजय तळेकर आदि मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण आदिवासी कातकरी महिलांमध्ये स्वयंरोजगार निर्माण करण्याकरिता 50 कातकरी महिलांचा गट तयार करण्यात आलेला आहे। सदर महिलांच्या गटाकरिता 90 दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आलेले आहेत। सदर 50 महिलांना प्रत्येकी 25 दोन बॅचमध्ये गावातील समाज मंदिरामध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे। पहल या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे। सदर प्रशिक्षणादरम्यान गृह अभ्यासाकरिता प्रत्येकी 1 याप्रमाणे 50 उषा कंपनीच्या शिलाई मशीनचे लोकवर्गणीतून वाटप करण्यात येणार आहेत। या उपक्रमातून आदिवासी कातकरी समाजातील स्त्रीला स्वयंरोजगार उपलब्ध होणार असल्यामुळे त्यांच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी सप्तसूत्री कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे। सदरच्या महिलांना काम मिळावे म्हणून वेगवेगळ्या कंपन्यांशी संपर्क साधून मोठ्या प्रमाणात काम उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे। या गटाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील गटात आणखी 50 किंवा त्यापेक्षा जास्त महिलांना प्रशिक्षण देण्याकरिता नियोजन करण्यात आले आहे। हे जिल्हाधिकारी रायगड कार्यालयामार्फत जरी हा कार्यक्रम ठेवण्यात आला असला तरी मुख्य 3 कार्यक्रम आपण जिल्ह्यात राबवतोय, जे महाराजस्व अभियानामध्ये एक नवीन संकल्पना घेऊन आपण आलेलो आहे। एक म्हणजे गरुड झेप, जो जिल्हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आपण स्थापन केलेलं आहे। दुसरा कार्यक्रम हा आपल्या बाजी वसुंधरेच्या या अनुषंगाने 15 नगर परिषदेमध्ये आपण बाजी वसुंधरेच्या अनुषंगाने वेगवेगळे कार्यक्रम घेतो आहे, जसा की कचरा विलगीकरण करणं, ओला कचरा आणि वाळलेला कचरा इत्यादी। आणि तिसरा महत्त्वाचा जे आज आपण इथे कार्यक्रम घेत आहोत तो आहे आदिवासी कातकरी उत्थान कार्यक्रम, ज्याच्यामध्ये पनवेल आणि कर्जत उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याच्यामध्ये सप्तसूत्री एक आणखीन ब्रॉड आस्पेक्ट घेऊन आपण कार्यक्रम करतोय, ज्याच्यामध्ये त्यांना रोजगार देखील मिळावा, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं याच्यासाठी आपण हेल्थ कॅम्प पण घेतोय, त्यांना स्किल काहीतरी एक दुसरं काहीतरी उपजीविकेचं साधन व्हावं म्हणून ते देखील आपण करतोय, जे आज इथं उपविभागीय अधिकाऱ्यांनी समन्वय साधून पहल या संस्थेच्या माध्यमातून एका गटाला 50 जणांच्या गटाला शिलाई यंत्र दिलेत आणि त्यांना ट्रेनिंग 90 दिवस देऊन पुढे त्यांना उपजीविकेचं साधन होईल हे देखील पाहिलेलं आहे। तसेच सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम आणि त्यांना समस्या ज्या असतात कातकरी बांधवांना, ते बरेचसे प्रमाणपत्र त्यांच्याजवळ असतात, दाखले नसतात, त्या दाखल्याचं देखील इथे आयोजन केलेलं आहे। मला वाटतं जवळजवळ आज 700 ते 800 दाखले इथे देण्यात येतील आणि एकूण पूर्ण जिल्ह्यामध्ये आजपर्यंत जवळजवळ 80,000 दाखल्यांचं वाटप झालं आहे। आणि आज त्यानिमित्त माननीय विभागीय आयुक्त विलास पाटील साहेब देखील इथे उपस्थित आहेत। कोकणामध्ये ॲक्च्युली पाण्याचा खूप मोठा एक प्रॉब्लेम असतो, म्हणजे भरपूर पाऊस असतो पावसाळ्यामध्ये आणि नंतर मात्र उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वाड्या वस्त्यामध्ये पाणी मिळत नाही अशी अवस्था आहे। जलजीवन मिशन नावाचं एक अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती निधी पण उपलब्ध होणार आहे, म्हणजे पैसा ही समस्या नाही आहे पण पाण्याचे नेमके स्रोत वगैरे आपल्याला मिळणं आवश्यक आहे आणि ती शाश्वत स्वरूपाचे स्रोत असणे आवश्यक आहे। तर ते शोधून त्या सगळ्या वाड्या वस्त्यांना किंबहुना घरोघरी नळ पाणी पुरवठा योजना व्हावा ही त्यामागची एक केंद्र शासनाची भूमिका आहे आणि महाराष्ट्र या स्कीममध्ये मोठ्या प्रमाणावरती आघाडीवरती देखील आहे आणि याची सगळ्यात जास्त गरज आहे ती ॲक्च्युली आपल्या कोकणामध्ये आहे। तर जलजीवन मिशनच्या माध्यमातून आणि इतरसुद्धा काही कार्यक्रम आहेत आपले जणे पाणी पुरवठ्याच्या संदर्भातले, तर त्यासाठी पैसे निधी हा काही अडचणीचा प्रश्न नाही पण एक मिशन मोडमध्ये एक आव्हान म्हणून आपण जर त्याला सामोरं गेलो तर आपण नक्की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो। कोकणामध्येच असं नाही, इवन मी नाशिकला मी आदिवासी भागामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 5-6 वर्ष काम केलं। एक गाव म्हणजे काही वेळा 15-20 वाडे पाडे वगैरे असतं आणि त्या ठिकाणी जाणे ही एक मोठी समस्या आहे। परंपरागतरित्या लोकांना रस्ते होते, पायवाटा होत्या, त्याप्रमाणे वाहतूक व्हायची पण आजकाल थोड्याशा जमिनीच्या किमती वाढल्या म्हणा किंवा इतर काही साधनं वगैरे आली
त्यामुळे लोक रस्ते बंद करण्याचं एक खूप मोठ्या प्रमाणावरती खेळ आहे, म्हणजे लोक आपला पुढचा रस्ता अडवून ठेवतात आणि मागच्या लोकांना हे मिळत. महाराष्ट्र शासनानं महाराजस्व अभियान नावाचा जो मोठा कार्यक्रम सुरू केलेला आहे, त्यामध्ये पाणंद रस्ते असतील, पायवाटा असतील, पायवाटांसाठी तसे पण आपण EGS मधून ही कामं आपण घेऊ शकतो. तर मुख्य म्हणजे यामध्ये लोकांनी स्वतःहून थोडंसं पुढे येण्याची आवश्यकता आहे. गावामध्ये थोडीशी एकी असेल, तंटा नसेल, जसं तंटामुक्ती अभियान आहे ते समर्थपणे राबवलं तर आपण रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी निधीची कुठली कमतरता नाही. थोडीशी लोकांची मानसिकता बदलण्याची देखील गरज आहे आणि प्रशासन या दृष्टिकोनातून नक्कीच, जसं महाराजस्व अभियान आहे आणि इतर सुद्धा EGS खाली आपल्याला पैसे मिळू शकतील, DPC मधून आपल्याला पैसे त्यामध्ये मिळू शकतील, तर पण हे कोकणातला एक मोठा प्रॉब्लेम आहे, आम्हाला मान्यच करावं लागेल. सर्व विभागांनी एकत्र मिळून हा कार्यक्रम राबवला पाहिजे. बरीच डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स असतात आणि सगळे काहीतरी आयसोलेशनमध्ये किंवा एक वेगळं असं कंपार्टमेंट करून हे काम करून उपयोगी राहणार नाही. सगळ्याचं एकत्रित त्याचा त्या प्रश्नांच्याकडे आपल्याला बघायला पाहिजे, म्हणजे फक्त जातीचे दाखलेच असे नाही, इतर संयम रोजगार आहे किंवा त्यांचं मायग्रेशन होऊ नये, स्थलांतरण होऊ नये. काही जण आम्ही बघतो 3-3, 4-4 महिने बोटीवरती मच्छीमारीसाठी लोक जातात, त्यांची शोषण, अनेक प्रश्न आहेत. म्हणजे आता म्हणजे बोलेल तेवढे कमीच प्रश्न हे आहे, पण नक्कीच पूर्वीच्या पेक्षा परिस्थिती, जसं मी आदिवासी भागामध्ये 1993 सालापासून काम करतोय, पण त्यावेळेची आणि आत्ताच्या परिस्थिती यामध्ये नक्कीच लक्षणीय फरक पडलेला आहे. आणि लोकांच्या मध्ये जनजागृती करणे, त्यांच्या जाणीवा वाढवणे आणि हक्कांची पण जाणीव करून देणं महत्त्वाचं आहे. आणि सुदैवानं बचत गटांना मोठ्या प्रमाणावरती पण आपल्याला अनुदान देण्याची पण आपली स्कीम आहे. 40 लाखापर्यंत आपण 3.5 लाख एका गटाला आपण देऊ शकू, जे समुद्रकिनारी ज्या वाड्या वस्त्या असतील, आदिवासी असतील, त्यांना मच्छीमारीसाठी म्हणून त्यांच्या बचत गटांना आपण पैसे देऊ शकतो. तर स्कीम्स खूप आहेत, आदिवासी विभागाचं वेगळं बजेट पण आहे आपल्याला हे माहीत आहे. तर असं नाही की निधीची कमतरता आहे, पण सगळ्या विभागांनी एकत्रित येऊन ते काम करणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, दिशा न्यूज. दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.